साताऱ्याच्या पूर्वेकडील प्रांतांचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची साखळी उभी केली. त्यातीलच हा एक गड, किल्ले महिमनगड. नमस्कार मित्रांनो, मी जयदीप पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणावर जायचं बोललं ना तर मनात थोडी उत्सुकता असते की काय नक्की आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर असंच एक ऐतिहासिक ठिकाण आज आपण एक्सप्लोअर करण्यासाठी निघालोय. तुम्हाला पण पाहिजे ते ठिकाण, तर चला मग तुम्हाला आज घेऊन जातोय एका नवीन ठिकाणी. आदिलशहाच्या काळात विजापूर राजधानीपासून कोकणात जाण्यासाठी विजापूर, पंढरपूर, सातारा, वाई, महाड असा व्यापारी मार्ग होता. मार्गाचं रक्षण करण्यासाठी महिमनगड या किल्ल्याची रचना केली होती. मित्रांनो, आता आपण महिमनगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहे. तिथूनच बघाल तीच अशी वाट आहे वरगडाकडे जाते, आणि तो पाटे आहे तो इकडे महिमनगड. तर चला मग इथं पायथ्याशीच पहिल्यांदाच एक देवीचं मंदिर आहे तेही तुम्हाला दाखवतो, आणि तिथूनच पुढे किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट सुरू होते. मंदिराच्या आतमध्ये दोन सुंदर देवींच्या मूर्त्या आहेत. डाव्या बाजूची आहे भवानी मातेची आणि उजव्या बाजूची आहे दुर्गा मातेची. जिथे रस्ता सुरू होतो तिथेच हा बोर्ड लावलेला आहे जो सगळं सांगतो की किल्ल्याकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे, जो की महिमनगड फाउंडेशन द्वारा लावण्यात आला आहे. ही बघा, ही काही पाऊलट अशी आहे. सो खूप मजा येणार आहे. ही जी पाटी दिसते ही एक कच्ची दगडा दगडात निघालेली पाऊलवाट आहे. तर बघूया या वाटेनेच वर जाऊन आपण कुठे पोहोचतोय तो. सो लेट्स गो. चढणवर चढण्यासाठी इथे मातीतच खड्डे खांबून पायऱ्या बनवल्या आहेत. यांना पाहून आपण दिवाळीत घरी जे किल्ले बनवतो त्यांच्या पायरीची आठवण आली. मित्रांनो, जसं जसं आपण झाडीतनं पुढे पुढे चालत येतोय तसं तसं किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसू लागते. महिमनगड हा साताऱ्यातील मान तालुक्यात असलेला किल्ला आहे. सातारा पंढरपूर या मार्गावर महिमनगड गाव आहे. गावामागे असलेल्या डोंगरावर विराजमान झालेला वर्तनगड त्याच्या ताशीव कातरकड्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो. पुढे दगडी पायऱ्या पण चालू होत्या. ते किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या बुरुजांची रचना अशी आहे की ते आपण प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतरच दिसतात. साताऱ्याच्या पूर्वेकडील प्रांतांचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची साखळी उभी केली. त्यातीलच हा एक गड, किल्ले महिमनगड. तर मित्रांनो, आता आपण महिमनगडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेलो आहे. हा किल्ल्याचा महादरवाजा जो आता पूर्णपणे झिजला आहे. बाजूलाच द्वार रक्षकांच्या दिवड्या आहेत ज्यांचे अवशेष आता आपण पाहू शकतो. कमानीच्या बाजूलाच किल्ल्याबद्दल संक्षिप्त माहितीची एक पाटी आहे. प्रवेशद्वाराच्या मुख्य कमानीच्या दोन्ही बाजूस हत्तींचे सुंदर असे शिल्प पाहावयास भेटते. आपल्याला इथून असेच पुढे जायचं आहे. आत आल्यानंतर काही असा दगडातून जाणारा रस्ता आहे. प्रवेशद्वाराच्या पुढे आल्यानंतर डाव्या बाजूस सर्वात पहिल्यांदा आपल्याला नजरेस पडते ते हे छोटं पण खूप मस्त दगडांचं बांधकाम केलेलं श्री हनुमंताचं मंदिर. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा श्री हनुमंतांचं दर्शन घेऊया.
मंदिराच्या पुढे एक छोटं तुळशी वृंदावन आहे. तर मित्रांनो, श्री हनुमंतांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि जसं तुम्हाला माहितीच आहे हा आपला पहिला किल्ला आहे. सर्वात पहिल्यांदा आपण किल्ल्याची भ्रमंती करूया आणि इथली सर्व देखण्या स्थाने बघूया आणि त्यानंतरच आजपासून आपण ज्या ज्या किल्ल्यावरती जाऊ त्या त्या किल्ल्याचे सौंदर्य व शोभा वाढवण्यासाठी आपण एक छोटस योगदान करणार आहोत. चला मग सुरुवात करू. सर्वात पहिल्यांदा आपण मंदिराच्या स्ट्रेट डाव्या बाजूनेच सुरुवात करणार आहोत. हे बघा, तिथूनच खालून जे आपल्याला दिसते ती तटबंदी आहे. तर चला बघूया या किल्ल्याच्या तटबंदीची अवस्था. तर हा बघा पाठीमाग माझा आहे प्रवेशद्वार आणि तिथूनच आपण कड्याची भ्रमंती सुरू करणार आहोत. हा प्रवेशद्वाराच्या बाजूचाच सर्वात पहिला बुरुज जो की आता थोडासा ढासळलेला आहे. तशीच काही अवस्था पुढच्या कड्याचीही आहे. इथूनच एक या कड्यातूनच मस्तपैकी उंबराचं झाड आहे. दगडात उगवलं असलं तरी हे खूप पूर्वी किल्ल्याच्या रक्षणासाठी 75 इसम ठेवले होते. किल्ल्याचा हवलदार व सबनीस अजूनही वंशज पाटील व कुलकर्णी यांच्याकडे आहे. आणि मित्रांनो, इथूनच पुढे तो बघा एक ध्वज आहे आणि असे ठिकठिकाणी इथं पूर्ण किल्ल्यावरती खूप सारे झेंडे लावण्यात आलेले आहेत. डाव्या साईडने जेव्हा तुम्ही याल तर हा झेंडा सर्वात पहिल्यांदा लागतो. चला आपण तिथे जाऊन बघूया. शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, हे बघा आणि हे जे पाठीमागे दिसत आहे ती या किल्ल्याची सोड आहे. बाजूसच पुढे किल्ल्याच्या सोंडीकडे जाण्यासाठी छोटासा दरवाजा आहे. चला जाऊया आपण तिकडे. जवळपास 5 ते 6 फूट लांब हा दरवाजा आहे. पूर्णपणे मोठ्या मोठ्या दगडांनी बांधलेला आहे आणि एक गोष्ट विशेष वाटते, बाहेर इथं खूप उन्हाचा ताप लागतो, त्या दरवाज्याच्या आत एकदम असं गारवा आहे. हीच काही खासियत आहे दगडांच्या बांधकामांची. त्या टोकाला जाऊन बघूया तिथून कसा नजारा दिसतोय. सोंडेच्या टोकाला एक बुरुज आहे आणि तिथूनच एक छोटीशी गुहा आहे जी चोर वाट असावी असं मला वाटतं. आता आपण या किल्ल्याच्या सोंडीच्या शेवटच्या कड्यावर आलेलो आहे. तर मित्रांनो, सोंडीच्या टोकावर त्या उंच ठिकाणावरतून त्या आजूबाजूचा परिसर आणि सो एक शांतता मनाला जाणवली ना, खरंच खूप मस्त वाटलं. तिथंच थोड्या वर्षांमध्ये बसलो, मन रमलं चांगलंच. आणि आता पुढे आपण जाऊन बघूया अजून आपल्याला पुढे काय काय पाहायला भेटतंय. या बुरुजाच्या पुढे आल्यावरच इथेच समोर आपल्याला एक मोठा खड्डा दिसतो. हा एक मोठा व खोल 7 पाण्याचा तलाव आहे. याच्याच उजव्या बाजूला थोड्या अंतरावर एक काळ्या पाषाणाचा बांधीव तलाव आहे. यात 12 माही पाणी असत. तर या विहिरीच्याच पुढे तिथं पण एक झेंडा फडफडतोय. तर
चला जायचंय ना तिथे, चला मग। आता आपण पोहोचलेलो आहे, या वरून बघूया कसं। या बुरुजाच्या एकदम मधोमध हा एक दगड आहे ज्यात बघू शकता होल केलेला आहे। मला वाटतं इथेच त्या काळी छंद लावला जात असावा। या बुरुजाच्या बाजूलाच हे तीरचं देऊळ आहे। डाव्या बाजूचाच हा आहे पडलेला राजवाडा। हे तुम्ही बघू शकता चारी साईडच्या भिंती ढासळलेल्या आहेत आणि फक्त अवशेष बाकी आहेत। त्यावरून अंदाज लावता येतो तिथे तो एक कट्टा असावा। हा वाडा गडाच्या बरोबर मध्यस्थानी आहे। इकडे ते टोक आहे, तुम्हाला फडफडताना दिसतोय। तर चला मग त्या बुरुजाकडे आता आपण जाऊया आणि बघूया तिथे आपल्याला काय काय पाहायला भेटतंय। माहिती थकला नाही येत ना, सारे मस्त मस्त असे जोश मध्ये राहा, कारण की तो बुरुज बघून त्यानंतर आज आपण एका नवीन मोहिमेला सुरुवात करणार आहोत। आणि मला तुम्हा सर्वांचा खूप प्रतिसाद हवे त्यासाठी, आणि तुम्ही सगळेही त्याला प्रतिसाद द्याल अशी आशा आहे। या बुरुजावरून आपल्याला खालचे महिमनगड हे गाव दिसत। ते पहा मारुतीचं मंदिर जिथून आपण सुरुवात केलेली। तर माझ्या पाठीमागे हे हनुमान मंदिर बघताय। या मंदिराच्या परिसरातलीच आज आपण साफसफाई करणार आहोत आणि एक छोटंसं योगदान देणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। मंदिराच्या आवारातील सर्व नारायणचे केसरे व कूडा कचरा उचलून साफसफाई झालेली आहे। आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल। तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून मला ते कळवा आणि हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर असेच मराठीमध्ये गमतीशीर व माहितीशीर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करा। मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ॲज ऑलवेज स्टे फिट, बी क्रेझी, लव्ह युअर सेल्फ, नेव्हर गिव्ह अप अँड डू व्हॉटएव्हर इट टेक्स। माय लव्हली फ्रेंड्स, बाय बाय।